रमजान निमित्त एपीएमसी फळ बाजारात खरबूज दाखल. एपीएमसी फळ बाजारात खरबूज मोठ्या प्रमाणात आले आहेत. इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात खरबूज फळे आली आहेत. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. आवक आली आहे. सध्याचे दर होलसेल मार्केटला 30 ते 40 रुपये आहेत. या फळांना चांगलीच मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. फळे खरेदी करण्यासाठी एपीएमसी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. एबी न्यूज मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद. रमजानच्या मुळे खरबुजाची आवक बऱ्यापैकी, खरबूज कलिंगडची आवक बऱ्यापैकी आहे. त्याचं सेलिंग चांगलं होतं. रमजान चालू व्हायच्या आधी 2 दिवस आणि नंतरचे 2 दिवस थोडी तेजी होती. खरबूज होलसेल मध्ये 40 रुपये 35 रुपये किलो खपलं होतं. आता 2 दिवस झाले, परत थोडेसे डाऊन झाले. फक्त माल सेलिंग होतोय पण रेंज कमी झाली. आता सध्या 30-35 रुपयाची रेंज. बाकीच्या फळांबद्दल आंब्याची आवक वाढली आहे. आंब्याला जरा थोडीशी बाजार डाऊन झाले. गिरायकांचा एवढं उठाव नाही. आंब्याचं 1000 रुपये पेटीला फरक पडलाय. जो आंबे 4500 रुपये खपत होते ते 3-3500 रुपयावरती आले. आंब्याचे तर थोडेसे अजून कमीच होतील. खरबुजाने याचे काय वाढणार नाही, पण या रेंज मध्ये राहतील. पण रेंज मध्ये खरबूज खपेल. कलिंगड 15 रुपयाच्या रेंज मध्ये खपेल. रमजानमुळे खरबूज, कलिंगड, पायनॅपल आणि पपई या 4 आयटमला डिमांड चांगला. आता ठीक आहेत रेट, काय तेजी पण नाहीये आणि खूप मंदी पण नाही, मध्यम रेट आहेत. या रेंजने असेल तर माल खपत राहते.